खरोखर आपण ज्या वेळेला ज्येष्ठ लोकांच्या सहवासात जातो त्यावेळेला काळानुरूप त्या माणसांच्या अनेक आठवणी आपल्याला मनात घर करून राहतात. अशा अनेक आठवणी मी आता एकत्रित करतोय आणि आपण या दुसऱ्या भागामध्ये सुधाकर कुलकर्णी दादा तथा स्नेहसुधा मी ज्यांना म्हणतो पलूसमधले त्यांच्याशी आम्ही संवाद साधतोय. दादा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता 86 वर्ष वय असताना अनेक प्रकारे लोकांना मदत केली, तुम्हाला दीर्घायुष्य लाभलं, तुम्ही आनंद घेतला आणि एका सदन कुटुंबात जन्माला आलेले, ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले, 90 एकर जमीन असलेले दादा आज आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अत्यंत खूप समाधानी आणि आनंदी आहेत. तर दादा, तुम्ही मागच्या भागामध्ये तुम्हाला भेटलेली शेतातल्या आठवणी, काय काय माणसं भेटली, त्यानंतर काय काय झालं, कसा प्रवास झाला, मंडळी हिची आठवण सांगितली, तुम्हाला अशी काही माणसं की तुम्ही त्या माणसांसाठी तुम्ही काही केलेलं आहे अशा एक 4-2 आठवणी आम्हाला सांगा. एक लक्षात घ्या, 1972 सालचा दुष्काळ, शनिवाडी गावाला थेंबभर पाणी प्यायला नाही, आमच्या स्वतः पूळ कंपनी राहायला गोळेबेरीजवळ, त्या लोकांनाही पाणी प्यायला नाही, अशा वेळा माझा 1/4 एकर ऊस मी वाळवला आणि त्या विहिरीचं पाणी लोकांना प्यायसाठी मोकळं सोडलं. त्या ती अशी परिस्थिती, जो पहाटे येईल 5 वाजता त्याची घागर बुडायची, तो 9 वाजता येईल त्याला घागरी चाब्याभर पाणी यायचं. आता काट्या घालून वाट बंद केली होती, त्यामुळे लोक थांबून थांबून पाणी होते, 1/2 घागर काढून मोठी घागर भरत होते, हा त्यांचा नियम चालू होता. या ही गोष्ट बसवताना पुढाऱ्यानं बोललो की लोक येत आहेत, खाली उतरता येत नाही, काठ्यानं शेंदून पाणी काढायला लागतंय. ते म्हणले आपल्या विहिरीवरले 4-5 राट आहेत, एक राट तुम्हाला दिला, तो एक राट आणून मी आमच्या विहिरीवर बसवला आणि त्या लोकांच्या दुष्काळाच्या पाण्याची सोय केली. माझा 1/2 एकर ऊस वाळवला, स्वतःला मला प्यायला पाणी मिळालं नाही, तिथनं मळ्यातनं पाणी मी गावात आणून घरच्या मुला बाळाला दिलं आमच्या, तिथं मळ्यात आणून, आणि त्या मळ्याची विहीर साणगीवाड्या जवळ होती, ती लोक नंदीवाल्या समाजा लोक आणि साणगीवाडीचे लोक पाणी प्यायला तिथनं माझ्या विहिरीत नेत होते. तर मी माझं बागायत वाळवलं, माझं पीक वाळवलं, माणसं जगवणं दुष्काळात त्यांना पाणी देणं पुण्य समजून मी त्यांना पाणी दान केलं. आणि त्याचप्रमाणे नंदीवाल्याची म्हातारी माणसं येणार की ज्यांना चालता येत नाही काय नाही, त्यांची घागरी डेस्की बारकी काढून मी देणार, ते डोसक्यावर ठेवणार आणि जावा म्हणून सांगणार. त्या लोकांच्या बद्दल माहिती यायचे, या वयाला यांची घरातली माणसं का पाणी आणत आहेत, म्हातारी माणसावर का पाठवतायत, असं विचारलं की ती कामाला गेलीत, त्यामुळे आम्हाला पाणी यायला लागतंय म्हणून सांगायचं. मी त्यांना अशा घागरी उचलून त्यांच्या डोसक्यावर दिल्या, डेस्क्या उचलून डोसक्यावर त्यांच्या दिल्या, वेळेत उतरून त्यांना पाणी काढून दिले, मदत केलेली आम्ही. लग्न ठरवायच्या संदर्भातला काहीतरी अनुभव तुम्ही सांगत होता. हा, लग्न ठरवताना प्रकार असा की गरिबांचे लग्न ठरवले, श्रीमंताचे लग्न ठरवले, पण गरिबाचा जवळचा अनुभव की माझ्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये 40 वर्ष मालक म्हणून काम करणारा तुकाराम नरसू सूर्यवंशी या माणसाला 4 मुली होत्या. त्याच्या एका मुलीच्या लग्नाचा प्रसंग माझ्यावरती आला. कसा प्रसंग आला बघा, की पाहुणे आले बघायला, मुलगी बघायला, कापड नाळ ओठ्यात घालून उद्या मुहूर्त धरायचा म्हणून त्यांनी सांगितलं लगेच. आता काय करायचं हा प्रश्न अवघड पडला. मी सुद्धा म्हणते या गोष्टीत काय करायचं काय नाही ते, त्या असा विचार केला मी की मी कुठे पैसे मिळवत नाही, पैसे आईवडिलांच्याकडे मागायचे किंवा भावाकडे मागायचे, त्या पैशाने कार्यक्रम पार पाडायचा, धंदा माझा असा चालला. या लोकांना माझ्याबद्दल माया आधी गरीबद्दल माया दिले पैसे ठीक, मित्रांच्याकडनं पैसे उचलून हा कार्यक्रम पार पाडायचा ठरवलं लागणार. माझे मित्र पवार म्हणून होते, विलास पवार म्हणून, तर त्यांना सांगितलं की मी तुम्हाला रवा आणून देतो, म्हणजे गव्हाचा रवा आणून देतो, तुम्ही शिरा करा, गुळ आणून देतो तुम्हाला, तुम्हाला तेल आणून देतो, आमटी करा आणि तांदूळ आणून देतो, भात करा. त्याप्रमाणे त्याने भात आमटी शिरा करून त्या लग्नाच्या वाढाला जेवायला वाढायची तयारी केली. यासाठी माझी चुलती होती मैनाताई हरी कुलकर्णी धोंडवाच्या मठामागं, त्यांच्याकडे 22 पोती खपल्या शिल्लक होत्या जुन्या, त्यात एक पोतं घेतलं आणि त्यांना सांगितलं की 2 महिन्यानं माझी खपली निघणार आहे, तुम्हाला एक पोते खपल्या घालतो, आता माझी अडचण काढा. लगेच त्यांनी हो म्हणून सांगितलं आणि ती पोतं मला खपलीत दिले घेऊन जावा म्हणून. ती गड्याकडनं मी अंड काढून गहू काढून शिरा करून त्यांच्याकडे व्यवस्था केला पवारांच्याकडे आणि त्यांनी 25 माणसा जेवणाची व्यवस्था केली. हा प्रकार इथपर्यंत झाला. लग्न ठरवताना ठरलं
हे फक्त अंगावरल्या कपड्यावर लग्न लावायचं आहे, देणं घेणं काही नाही, असा व्यवहार ठरला। मुलगी तुम्ही आम्हाला द्यायची आणि तुम्ही निवांत राहायचं, कुठलाही तुम्हाला तोशीस खर्च लावणार नाही, काही मागणार नाही। तिथं आलं वराड, ती लोक आली, 25 वर लोक आली, त्यांचे येऊन बसली दोन्ही देवळात, मठात लग्न लावायचं, कुठं करायला पैसे द्यायचे म्हणून मठात लग्न लावायचं म्हणून बसलो। लग्न लावलं मठात, तो नवरा मुलगा आला पुढं, माझ्या पायात लगीन जोडा पाहिजे। आता हे आमच्यात पद्धत नाही ब्राह्मण समाजात लगीन जोडा म्हणजे काय आम्हाला माहिती पण नाही। मग त्याच्यातल्या दोन लोकांना बोलावणं विचार, लगीन जोडा म्हणजे काय असते ते चांभार करून देतो म्हटला। जावा तुम्ही, आता मी आस्वेक ब्राह्मण मनुष्य, चांभाराच्या घरात पण गेलो आणि जोडी शिवून आणले त्याला, ती काळ्या दोरांनी त्यांनी कोवळं कातडं शिवून त्याला बूट करून दिले, ते बूट घातले, मग माझा माणूस समाधानी झाला। लग्न पडलं, अक्षत पडले, सगळं झालं आणि म्हटलं मला बडाम पाहिजे, नेहरूपत पाहिजे। मी विचार केला तर कुठून आणायला पाहिजे बाळाई, ही आधीच कल्पना मला माहितीच नाही, असे काय प्रकार आमच्यात नसतातच। तरी पण या माणसाने बडाम पाहिजे, बडाम म्हणजे काय विचारलं, म्हणजे त्याचे लाडू चिवडा असतो, शेव असते, बरं म्हणलं तांदूळ भात असतो उकळलेला, शेवाई असतात उकळलेल्या, सांगे पापड असतात, बरं म्हणलं बघतो जेवढं जमेल तेवढं करतो। माझ्याकडं काही लोकांनी या लग्नासाठी गरीबाला मधून आहिराला पैसे 25 रुपये दिले होते, कुमार रुपयाच्या हाटल्यात गेलो, कळ्याचे लाडू घेतले, रव्याचे लाडू घेतले, चकली 1/2 किलो घेतले, शेवाया घेतल्या तिथं, तांदूळ घेतले तिथं, आणि सगळं आणून पावराच्या घरात गेलं, चिवडा घेतला 1/2 किलो, सगळं आणून ते भडा म्हणून त्या भरून त्या पुढे ठेवलं, मग ते माणूस समाधानी झाला। मला काय म्हणायचं, माणूस शिक्षण नसल्यामुळं त्याला काहीच कळालं नाही, पण इतर लग्नासारखं आपलं लग्नाची अपेक्षा होती, ती अपेक्षा पूर्ण करायसाठी मला पळापळी करावी लागली, मला चांभारापर्यंत जावं लागलं, मला माल खरेदीला जावं लागलं। एक लक्षात घ्या, हा मनुष्य घडी नव्हता माझ्यात, माझ्या कुटुंबाचा एक केंद्रस्थानी मनुष्यच होता, कि तो माझं सगळं कुटुंब चालवत होता, त्या माणसाच्या कुटुंबाला मदत करणं माझं कर्तव्य आहे, या उद्देशाने मी लग्नात भाग घेतला आणि लग्न पार पाडलं, आणि त्या लग्नात मुली मुलगा दोघेही समाधानी, ती आली की मुलगी माझ्या पाया पडायची, तिच्या हात्या घेत सांगायचे माझं सगळं ठीक आहे, तुम्ही माझं कल्याण केलं म्हणायचे आणि पाया पडून जायचे। दादा, अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्याच्या मुलीसाठी सुद्धा तुम्ही स्वतःच्या मुलीसारखं केलं आणि त्याची इच्छा पूर्ण केली आणि त्या गड्याला सुद्धा मालक म्हणून तुम्ही समजताय, हे तुमचं खूप मोठेपण आहे। आणखी काय एखादा अनुभव तुमच्या जीवनातला? आता माझ्या जीवनात अनुभव असे लक्षात घ्या की एखाद्या गरीबाला अडलं की मदत करायचं माझं नेहमीचं काम, ह्या परिस्थिती जाणून ठेवली। आमच्या बायकोला माहिती होतं की हा मनुष्य असा आहे की एखाद्या माणसाच्या अडचण त्या अडचणीला मदत करणार। ज्या दिवशी मंडळी सिरियस होत्या त्यावेळी त्याने मला सांगितलं की पाहुणे येणार, घरी साखर नाही, पोहे नाही, ते पैसे माझ्या वशाचे 2000 घ्या आणि सामान आणा जावा। आत्ता ऊन आहे म्हणलं आत्ता आणणार नाही, 4 वाजता आत्ता कोण लगेच पाहुणे आला नाही, 4 वाजता आणेन, द्यावेळे पैसे परत, पैसे परत द्या म्हणलं का। अहो एखादा आधारी माणूस येत पैसे मोकळा, मी इथं घरात काय करणार, ते पैसे तुम्ही गरीबाला देऊन बसता, मी घर चालवायचं कसं। हे घर म्हणलं परत, मला 4 वाजता दे लागणारं सामान, लिस्ट दे, आणून तुम्हाला सामान देतो। परिस्थिती अशी आहे की माणसं अशी विश्वासात घेतात, सुरुवातीला पैसे दिले 500 रुपये परत आणून दिले, पुन्हा दिले 1000 रुपये परत आणून दिले, पुन्हा त्या माणसाला 2000 मदत केली, 14 वर्ष झाल्या गिन्नी परत दिली नाही त्याने। 14 वर्ष माणसाला मदत करायशिवाय जगात सोय राहिलेलं नाही, लक्षात ठेवा। त्याला त्याची जाणीव नाही, ओळख नाही, अंगावरून उरावरून जाणार, पण माझी पैसे देणार नाही, माझ्या घराने येणार नाही। ते बायपास साठी काहीतरी म्हटला, ते सांगतो बायपास बद्दलही सांगतो की माझे शेजारी थोरबोले म्हणून आहे, थोरबोले चंद्रकांत थोरबोले, हे आजारी होते, त्यांचे 6 ब्लॉकेज होते, ते काढायसाठी बेळगावला गेले आणि त्यांनी बायपास सर्जरी बेळगावला केली। आता महाराष्ट्रात सोय होती, जयंतपाटणाने इस्लामपूरला सोय केली होती, कृष्ण हॉस्पिटलला करायला सोय होती, सह्याद्रीला करायला सोय होती, त्यांनी कोणाचं ऐकलं नाही आणि बेळगावला जाऊन ऑपरेशन केलं, आणि ते तिथलं कर्नाटकी सरकार कुठल्याही प्रकारे ऑपरेशनला मदत द्यायला तयार नाही, पैसे द्यायला तयार नाही, आणि पेशंटला अडवून ठेवला। ती रडत आली बिचारी की असं असं ऑपरेशन झालंय दादा, आणि पैसे द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, हे सरकार पैसे देत नाही, काय करायचं सांगा। म्हणलं मग काय करायचं, मला तुम्ही थोडे पैसे द्या, तुमच्यात काम करून पैसे फेडेन मी। ठीक आहे म्हणलं समाधान आहे, किती पाहिजेत, तर म्हणजे 10 बाट्या रक्त भरायला पाहिजे त्यांना।
म्हणजे दिले पैसे हे 10,000 घे आणि बायपास सर्जरीचे जे पैसे आहेत ते 1,00,000 रुपये आहेत. तर म्हणलं ते मला काय जाणे शक्य होणार नाही आणि काय असणार तर मला सांग. तर म्हणजे मला हे असं करा दादा, मी पाहुण्यांचे पैसे उचलले त्यांच्याकडे लग्न आहे, त्यांना 50,000 द्या. त्यांना 50,000 दिले, असे मी आतापर्यंत 65,000 त्यांना दिले. या गोष्टीला 14 वर्ष झाली. मी खटपट करून त्या माणसाला आणि पण उत्तर करण्यासाठी पैसे दिले. या समाजामध्ये माणसाच्या अडचणी कळायला गेलं तर माणसाला त्याची ओळख आणि जाणीव राहिलेली नाही. धर्म हे ब्राह्मण धर्म आणि कर्तव्य म्हणून आपण करत बसायचं. माझ्यापैकी होते 4 पैसे, त्यांना दिले वेळेला. असं वाटलं की बाईचं कुंकू अखंड राहावं, नवरा जिवंत घरी यावा. बर, अजून काय तुम्ही सांगत होता की बाहेरगावचे लोक येऊन इथं राहायचे, उडपे येऊन राहायचे, पोहायला यायचे, काहीतरी सांगत होता. हा काय झालं, कुमार उडप्यानं आमच्या इथं हॉटेल काढलं आणि त्याची पोरं, त्यांनी नवीन आणलेली पोरं सगळे माझ्या वेळेवर आंघोळी लावून कपडे धुवायला येणार. आता येणार का म्हणलं, काय बिघडलं, पाणी भरपूर होतं वेरीला, तोंडाबरोबर वेर आलेले आणि त्या ठिकाणी ही माणसं पोरं यायचे आणि मी वीज उलट टाकली बघितली आणि एका पोरं उलट टाकले लावलं कटाळ्या खायला. आता म्हणलं मरतं आहे, काय करायचं काय नाही. आता मी धरायला जावं तर मला मेटी मारणार, मी पण मरणार. अशा परिस्थितीमध्ये एक विहिरीत खणतानाच एक खडकाचा टोंगा असा बाहेर आला होता, तो मी हाताने धरला आणि त्याला हात लांबडा करून घेऊन ओढून घेतला. ती येऊन माझ्या कबरला मेटी मारलीच त्यानं, तर मी तो खडक सोडला नाही अजिबात. अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाला ढकलत ढकलत पायरी म्हणून त्याला योगदान दिलं आणि त्या माणसाला जिवंत करायचा प्रयत्न केला. त्या पोरानं शेवटपर्यंत माझी ओळख ठेवली. आला विरंगुळ्या की माझ्या नमस्कार दादा म्हणायचा. हा वास्तविक आपल्याकडला नव्हे, ही आंध्र केरळमधली माणसं, परंतु ती माणूस किती होते, त्यांना जाणीव होते. या माणसानं आपला जीव वाचवला, या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भूमिका त्या पोराचे होते. आणि मी तिची अपेक्षा केलीच नव्हती, पण त्या माणसानं जीवदान द्यायच्या भूमिकेतून माझा जीव घाण टाकून मी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. असे किती लोकांना मदत केली? माझ्या सख्या भावासह वाचवलं मी औदुंबरावर. औदुंबरावर आम्ही यात्रेला गेलो, त्या ठिकाणी आम्ही त्या बुरव्यावर बसलो होतो नदीकडच्या. त्याप्रमाणे माझा भाऊही बसला होता. आई कपडे सुटली म्हणता मी पाण्यात उडी टाकले पाण्यात आणि मी आलो बाहेर पाण्यात. बघतोय तो माझ्या भावानं उडी टाकली माझ्या पाठोपाठ. त्याला पोहाय मला येत होतं पोहायला आणि त्याला पोहायला येत नव्हतं. राहिला कटाकडे खायला. मग आमच्या आईनं साडी लांबडी फेकली त्याच्याकडे, फेकल्यावर त्यानं साडी धरली आणि मी ना आईनं साडी धरून ओढून ओढून काढून त्याला पायरीपर्यंत घेऊन त्याला योगदान दिलं. याची भाऊ त्यावेळेला आमचा गेला होता, मिळाला नसता, खाला झाला असता, बुडून मिळाला असता, परंतु आमच्या आईनं सहकार्य करून त्याला योगदान दिलं. हा प्रसंग एक मला सांगायसारखा आठवत आहे. माणसं अशी भेटता भेटता तुम्हाला असं काही वाईट अनुभव यायचे माणसांच्याकडून, मग तरी पण लोकांच्यासाठी करावं असं का वाटत होतं? हे आमच्या घरात असं लक्षात ठेवा की या घराला पूर्वीपासून असा एक अशी दिलं आहे, वरदान दिलं आहे की गोरगरिबासाठी धडायचं, धडपडायचं, गोरगरिबाला मदत करायची, हे आमच्या वडिलांनी संस्कारांनी शिकवणूक आहे. त्यामुळे मी 80 वर्षापर्यंत अजूनही सहकार्य करतो, मदत करतो. गोष्ट अशी लक्षात घ्या की माझी बहीण, की ज्या लोकांनी एकाउंट थोडे सगळ्यांचे लग्न केले ती माझी बहीण गेली. बहीण गेली त्यामुळे मला भाऊबीज नाही, काय करता येईल अजिबात. आता काय करायचं म्हणलं, झाली पंचायत. एक चुलत बहीण होते तिच्याकडे गेलो, तिनं भाऊबीज घातले, ती पण ऍडमिट झाली दवाखान्यात डोक्यावर परिणाम झाला म्हणून. आता काय करायचं म्हणलं, आणि एका मांगाच्या मावशीला बोलावून घेतलं, तिचं वय 80 वर्षाचं, तिला बोलावून घेतलं आणि तिला सांगितलं की मला राखी बांध आणि माझी भाऊबीज घे, मी तुला बहीण समजतो. तिनं पाय धरले माझे, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने पाय धरले. म्हणजे का पाय धरतील दादा, तुम्ही एवढं मोठ्या मनाचा आहे आम्हाला माहिती नाही, आमच्या मांग समाजाला शिवून घेताय आणि तुम्ही मला भाऊबीज घालताय आणि तुम्ही मला राखी बांधून घेताय माझ्याकडनं, मला या गोष्टीचा आनंद झाला दादा म्हणून. तिने काय केलं, भाऊबीज राखी बांधली, त्यांचं फळात चालत नाही म्हणताना बेकरीमध्ये जाऊन एक खाद्याचा पुढं आणला माझ्या हातावर ठेवला. कशाला पैसे घालले म्हणलं सांग, संध्याकाळी चहाला पैसे नाही तुला का म्हणून व्याप असं करता तुम्ही, तुम्हाला मदत करायची का नाही करायची. मी मला भाऊबीजेला घातलेली पैशाची ओवाळणीनं, तिनं माझी कुरवंडी केली, तिला साहित्य करून तिला आणून दिलं, मला ओवाळणी घातले, मी ओवाळणी घातले, हसत गेले, समाधान वाटलं. आम्ही तिथं फराळाचं खात नाही म्हणून तिने एक बॉक्स आणून फराळाचा माझ्यावर दिला. रोज भागला जाणारे म्हातारे, पण त्याच्याबद्दल मला आपुलकी वाटली, तिला बोलावं वाटलं. हो, हे सगळ्या आठवणी आज तुम्हाला आठवतात, काय वाटतंय? एक लक्षात घ्या, जे काही असं लबाड आहे, जे काही असं फसवा आहे, की माणसं संधीचा फायदा घेतात, माणसं स्वभावाचा फायदा घेतात, माणसं श्रीमंतीचा फायदा घेतात,
माणसं आधाराचा फायदा घेतात आणि पुन्हा सगळे विसरून जातात आणि नाती तोडून बसतात. आठवतंय मला की दिवाळीला पैसे नाहीत ओरडतायत घरात म्हणताना 1000 रुपये दिवाळी घेऊन दिले. एक त्याने केलं की फराळाचं केलं की मला ताजा आणून दिलं खायला. असू दे त्यावेळेला मला काही दुःख वाटलं नाही. बरं ठीक आहे हे सगळं, पण एवढं करून सुद्धा आत्ता काय वाटतंय? एवढं करून मला असं वाटतंय आयुष्य जगत असताना अनेकाच्या अडचणी काढल्या, अनेकाला सहकार्य केलं, शिक्षणाला मदत केली, पोरांना फीचे पैसे भरून ज्या गोष्टींना आपण काहीतरी सामाजिक कार्यात जातोय, सामाजिक कार्य करतोय, काही उपकार समाजावर करून ठेवतोय, जगत असताना समाजासाठी काहीतरी करावं असायची जाणीव ठेवून मी या लोकांना सहकार्य केलं आणि मदत केली. मग आता समाधानी आहे? आता सर्व समाधानी? आम्ही समाधानी, पूर्ण समाधानी आहे. ओके, हे होते कुलकर्णी दादा. आणि आता वय वर्ष 86, खूप समाधानानं जीवन जगतायत आणि आलेले अनुभव आठवणी सातत्यानं शेअर करतात. फक्त त्या लोकांच्यापर्यंत जावं हा एवढाच या ठिकाणचा उद्देश. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.